केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आले. 2014 साली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांचे भांडवल करत भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर मात्र ज्या सर्वसामान्य भारतीयांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवले त्या सर्वसामान्य जनतेचा मात्र भाजपला विसर पडला. त्यावेळेस 300 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज तब्बल 1000 रुपयांवर गेला आहे. पेट्रोल डिझेल यांच्या दराने 100 पार केली आहे. तरीसुद्धा सातत्याने दररोज हे दर वाढवून सर्वसामान्यांची ही लूटमार सुरूच आहे. निवडणुका आल्या की दर स्थिर ठेवायचे, निवडणुका गेल्या की पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा हीच खरी भाजपची नीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. इथून पुढच्या काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास पराभूत करत महागाई विरोधातला हा राग आपण व्यक्त करावा असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आंदोलन प्रसंगी केले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक पद्धतीने फासावर लटकवले. तसेच मोदी 13 अजब खेल, सस्ती दारू, महंगा तेल, मोदी सरकार हाय हाय, सर्वसामान्याच्या खिशाला दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संदीप बालवडकर, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वानी, संतोष फरांदे, उदय महाले, काकासाहेब चव्हाण, संतोष नांगरे, गणेश नलावडे, दिलशान आत्तार, अनिता पवार, शिल्पा भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. साधारणतः कुठली भाववाढ झाली की त्या गव्हर्नमेंटला, त्या सरकारला विनंती केली जाते की भाववाढ कमी करा. मी या ठिकाणी आज उलटं करतोय. मी भारताच्या निवडणूक आयोगाला विनंती करतोय की निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे की निवडणूक आयोगाने या देशामध्ये सारख्या कुठल्या ना कुठल्या निवडणुका लावत राव्यात. कारण हे सरकार ज्यावेळेला निवडणूक असतं त्याच्या काही काळ आधीपासून भाववाढ कमी करते आणि निवडणूक झाली की लगेच 4-5 दिवसामध्ये भाववाढ सुरू करते. या देशातील जनता तेवढ्याच काळ सुखी असते जेवढ्या काळ या देशामध्ये निवडणुका होतात. या भाजपसारखे निवडणुकीला फक्त सर्वस्व मानणारे पक्ष जोपर्यंत सत्तेवर असणार आहेत तोपर्यंत हे कायमच अशा पद्धतीने वागणार, अशा पद्धतीने होणार. माझी मतदार राजाला विनंती आहे, वारंवार ही जी आपली फसवणूक आहे ही एकदा तरी मतपेटीतून दाखवून द्या. त्याशिवाय या निरडावलेल्या गेंड्याच्या खातडीच्या सरकारला जाग येणार नाही.